ही कशाचीही अपेक्षा न ठेवता सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पर संभूरती नाह पर जो सहस वाह पर राम द्विज राज आहे मान्य साहेब या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यामुळं जास्त आता आम्ही कुणी भाषण करण्यापेक्षा ज्यांचे आपण आतुरतेनं वाट पाहत आहात त्यांचं भाषण या ठिकाणी होणार आहे. पण तत्पूर्वी शिवसेना पक्षाचा एक पुष्पहार अर्पण करावा. क्षत्रिय कुलोत्तर जयंतर राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतायत हे आपल्याला सगळ्यांना बघायचं. नंतर स्थानिक सभा सुरू नगरसेविका साहेब तुमच्या विनंतीला मान देऊन पुढे येत आहेत. थांबा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परंपे आपण वाट बघतोय. तो क्षण नजीक येऊन ठेपलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख माननीय राज साहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी या हजारोंच्या जनसमुदाय संबोधित करावे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राज साहेब ठाकरेंचा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आता तोंडातली एका कुकरची शिटी आहे आता बस आज संध्याकाळपासून मला माहीत नाही काहीतरी खोकला सुरू झाला मला. वातावरणच सगळं इतकं गडबड झालेलं आहे सगळ्या बाजूनी. चुकून मागून भाषणामध्ये जर समजा काही खोकला बिकला मला आला तर कृपया मला माफ करा. आज या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरे जात आहोत. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आता सांगितलं की काहीतरी हे फेविकॉल का जोड आहे. पुढच्या वेळेला आम्हाला आतून लावा आपण नाहीतर नेहमी आमची बाजू बाहेरच. आज इथे ठाण्यामध्ये आल्यावरती आनंद मठामध्ये गेलो.
आणि त्या आनंद मठात गेल्यानंतर सगळे जुने दिवस आठवायला लागले मला. माझे आणि आनंद दिघेंचे एक वेगळ्या प्रकारचे एक मैत्रीपूर्ण संबंध होते. आज त्या आनंद मठात गेल्यावरती मी त्यांना तेव्हा पूर्वी मी त्यांना सांगायचो, मी जेव्हा तिथे जात असे मी म्हटलं स्वच्छ ठेवा हो, कुठे आपलं कुंकू पडलंय, कुठे आपली ऊद पडली आहे, कुठे काय पडले काय पडले, सगळा असा काही जे जुने लोक आहेत त्यांना माहिती असेल तिकडे काय परिस्थिती असायची, त्याच्यातच झोपायची. आज गेलो तर लक्षातच नाही आलं की ते आज वास्तूमध्ये यायचो मी. पण त्यांच्या बरोबर तेव्हा ठाणं फिरताना पण मजा यायची. टुमदार होतं ठाणं, बाळासाहेबांबरोबर लहानपणी मी किती आलो ठाण्यामध्ये. आणि तेव्हा ते काय आचारसंहिता 10 आधी बंद वगैरे असले काही प्रकार नव्हते. 12-12, 1-1 वाजेपर्यंत भाषणं चालू असायची. आणि व्यासपीठ अशी काही एवढी मोठी व्यासपीठ पण नाहीत, अशी लहान व्यासपीठ असायची, गाद्या असायचे, लोड असायचे, समोर लोक बसलेले असायचे. आणि मध्ये रात्री उशीर झाल्यावर ते दव पडणं, गाद्या त्या सगळ्या लोड ओले होणं, सगळं ते व्यासपीठ सगळं अख्खं ओलं ओलं असायचं, सगळे ते हार पडलेले असायचे. आणि एक टुमदार शहर ते व्हायला ते एक ठाणं होतं, त्याला तलावांचं शहर म्हणायचे. त्या तलावांचे शहर बुजवले गेले आणि नंतर टँकर सुरू झाले. आपलं पुणा काय, मुंबई काय, ठाणा काय, आता म्हणजे मी असं काय फार लांब म्हणत नाहीये, 30-35 वर्षापूर्वीच असेल फार तर. कोणी एके काळी वगैरे असं काही नाही, पण छान टुमदार मला असं वाटतं की अशी शहरं ही आपल्याकडनं उभी राहिली पाहिजेत. आता या इमारती सगळ्या बाजूनी उभ्या राहत आहेत, कॉन्क्रीट जंगल्स उभी राहत आहेत. हा जो ठाणे जिल्हा जो आहे ना, हा ठाणे जिल्हा या देशामधला, मी तुम्हाला सांगतो मी काय बोलतो तर तुम्ही लक्षात ठेवा, आज ही ठाणे लोकसभा कल्याण लोकसभेची संयुक्त ही सभा आहे. मी गेले अनेक वर्ष सांगतोय की आज या देशामधनं वेगवेगळ्या राज्यांमधनं जी लोक येत आहेत महाराष्ट्रामध्ये, तुम्ही कितीही काम करा, कितीही रस्ते बांधा, कितीही पूल बांधा, कितीही काही करा, पण जोपर्यंत हे बाहेरचे लोंढे जोपर्यंत थांबणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही कितीही विकास केलात तरी या शहरांमध्ये काहीही घडू शकणार नाही. आज खासदार श्रीकांत शिंदे असतील आणि भविष्यातले होणारे खासदार नरेश म्हस्के असतील, उद्या त्यांनी किती फंड आणले काही आणलं, मी खास करून ठाणे जिल्ह्याबद्दल बोलतोय, मला वाटत नाही भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये, कदाचित जगात ठाणे जिल्ह्यासारखं हे जे सगळे बाहेरून जे लोक येत आहेत यांचं सर्वात जास्त येण्याचं प्रमाण हे ठाणे जिल्ह्यात आहे. साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया, काय असतं, एक गाव असतं, गावामध्ये ग्रामपंचायत असते, मग त्या ग्रामपंचायतीची पुढे काहीतरी काय जिल्हा परिषद होते, जिल्हा परिषदेची काहीतरी नगरपालिका होते, नगरपालिकेची पुढे महानगरपालिका होते, हे ठरतं कशावर, लोकसंख्येवर. बरोबर बोलतोय मी, लोकसंख्येवरती ठरतं. मुंबई उपनगर जिल्हा किती महानगरपालिका आहेत, 1. पुणे जिल्हा किती महानगरपालिका आहेत, 2. पुढे तुम्ही कुठच्याही महानगरपालिका, संभाजीनगर काढा, नागपूर काढा, नाशिक काढा, तुम्ही कुठच्याही महानगरपालिका काढा, लोकसंख्येनुसार 1 महानगरपालिका आहे जिल्ह्याला.
हा ठाणा हे एकमेव जिल्हा आहे ज्या एका जिल्ह्यामध्ये 7 ते 8 महानगरपालिका आहेत. एका जिल्ह्यामध्ये एवढ्या महानगरपालिका? इकडच्या लोकांनी तर लोकसंख्या वाढवली नाही. म्हणजे जे प्रमाण बाहेरून येण्याचं आहे हे प्रमाण सर्वात जास्ती हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका, त्याच्यानंतर अजून कुठं राहिले, उल्हासनगर महानगरपालिका, वसई महानगरपालिका, अंबरनाथ महानगरपालिका. एका जिल्ह्यामध्ये इतक्या महानगरपालिका, म्हणजे विचार करा या जिल्ह्यामध्ये माणसं आली किती आणि येतात किती. श्रीकांत शिंदे आणि नरेश भस्के, मला तुम्हाला एवढंच फक्त सांगायचंय, हे प्रश्न तिकडे तुम्ही लोकसभेमध्ये मांडा की हे आवरा, आता आमच्यावरचा बोजा आवरा. आम्ही उद्या इथे काही मेट्रो आणली, काही आणलं, काहीही आणायचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाही, कारण जोपर्यंत लोकसंख्या वाढते आहे तोपर्यंत हे पुरच पडणार नाही. आणि ह्या सगळ्या महानगरपालिका सगळ्या विस्कटलेल्या आहेत, त्या अजून विस्कटून जाणार. जो मूळ राहणारा माणूस आहे, जो मूळ करदाता म्हणून ज्याला आपण म्हणूया, त्याच्या हाताला नशिबाला काहीही लागणार नाही, पुरच पडणार नाही. आणि ह्या सगळ्या महानगरपालिका सगळ्या विस्कटलेल्या आहेत, त्या अजून विस्कटून जाणार. जो मूळ राहणारा माणूस आहे, जो मूळ करदाता म्हणून ज्याला आपण म्हणूया, त्याच्या हाताला नशिबाला काहीही लागणार नाही. ही 18वी लोकसभेची निवडणूक आपण लढवतो आहोत. या लोकसभेच्या निवडणुका, या विधानसभेच्या निवडणुका, या महानगरपालिकांच्या निवडणुका आपण दरवेळेला कशासाठी लढवतो? ही शहरं चांगली झाली पाहिजेत, माझा विभाग चांगला व्हायला पाहिजे, माझा महाराष्ट्र चांगला झाला पाहिजे. पण हे जर अशा प्रकारचे जर समजा बाहेरून येणाऱ्या माणसांची जर संख्या रोजच्या रोज वाढत असेल, मग लोक म्हणणार बघा कसा संकुचित विचार. याच्यात कसला संकुचित विचार आला? महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे यामध्ये वादच नाही, पण या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष इतके मराठी लोक राहत आहेत, जे मिळून मिसळून राहत आहेत, तेही आमच्याच आहेत, महाराष्ट्रातले आहेत. अट फक्त एक, मराठी बोलता आलं पाहिजे. आज हे सगळे मुद्दे मी काल माझ्या पुण्याच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं की ही एकमेव पहिल्यांदा मी लोकसभेची निवडणूक बघतोय, पहिली लोकसभेची निवडणूक ज्या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीये. मी बरोबर म्हटलं ना, मला जेव्हापासून मला उमज आली, उमज जायला लागलं राजकारण, तो काळ साधारणपणे 75 होता, 77 पहिली निवडणूक त्या इमर्जन्सीच्या आणीबाणीच्या विरोधातली, 80 पुन्हा इंदिरा गांधींची लाट आली, तो विषय होता, जनता पक्षाचा पराभव झाला, 84 इंदिराजींची हत्या झाली. एकोणनव्वदला बोफोर्स प्रकरण झालं, 91 राजीव गांधी गेले, 96 बाबरी मशिदीचा ढाचा पडला होता त्याच्यावरती निवडणूक झाली, 98 कांदा विषयावरती निवडणूक झाली, 99 कारगिल आणि विदेशी बाई या विषयावरती निवडणूक झाली, 2004 इंडिया शायनिंग झालं, परत अजून 2009 अजून काही विषय होते, 2024 मोदींची लाट आली, 2019 हे सगळं पुलवामा बिलवामा काहीतरी झालं, आज विषयच नाही. आणि हे विषय कोणताही विषय नसल्यामुळे सगळेजण आई बहिणीवरनं एकमेकांचा उद्धार करतात. खरं तर हे विषय मांडले पाहिजेत लोकांसमोर, लोकांच्या जीवनमरणाचे रोजचे जे विषय आहेत हे मला असं वाटतं विषय आले पाहिजेत. काय निवडणूक चालू आहे, कशावर निवडणूक चालू आहे? वडील चोरले, फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही, कधी होणार पण नाही. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला,
तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेले आहात ना एका कच्चेदारी आघाडीत, जरा एकमेकांकडे एकदा बघा आपण काय उद्योग केलेत ते. याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 पैकी 6 नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होते ना, तेव्हा काही नाही वाटलं? मागितले असते ना, दिले असते. पण काय, त्याला म्हणतात ना ढेकणा संघ हिराई भंगला. बरोबर शरद पवार बसलेत. या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली. पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी. आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं. साधारणपणे 78 वगैरे सालची गोष्ट असेल. पुलोद म्हणून स्थापन केलं. पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण पहिलं जे सुरू झालं हे शरद पवार साहेबांनी सुरुवात केली या गोष्टींची. झालं मग 1991 पुन्हा याच शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली. त्याला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम याच शरद पवारांनी केलं होतं. ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील. मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे त्याच्यामुळे काय मी काही बोलू शकतो. आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे. त्याच्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं. मला आज कोण कोणावरती बोलतंय आणि कोण कोणावरती आरोप करतंय वगैरे वगैरे सगळं सोडून द्या. पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले माझे वडील चोरले. ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे. एकच मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये. लावरतो व्हिडिओ ते आपल्या सगळ्यांनी लावरतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं. पण आता सांगतोय लावरतो व्हिडिओ हे नीट ऐका. बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या माताजीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे. हात थरथर 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 करायला लागला आणि त्या हातात तलवार. अत्तरनिवान पोरं काय गोट्या खेळायला गेले का? गेली गेली ते गेली दिंडा खेळायला लागले का? ह्याच्यावर आग्रलेख कधीच होत नाही. परत लाव शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या माताजीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे. हात थरथर 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 करायला लागले आणि त्या हातात तलवार. अत्तरनिवान पोरं काय गोट्या खेळायला गेले का? गेली गेली ते गेली दिंडा खेळायला लागले का? यांच्या अनेक क्लिप्स आहेत. मला त्यांच्या काही क्लिप मध्ये काही देणं घेणं नाहीये. परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई
70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता, ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती, भाजपकडून फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता, तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस, ह्याच्यावर मी बसणार नाही, वाटलं नाही तेव्हा? कसला फोडाफोडीचं राजकारण सांगताय तुम्ही? ही सगळी माणसं जी काय आज आहेत, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी ज्या वेळेला पक्षातनं बाहेर पडलो, माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो, मी भेटायला गेलो, मी त्यांना, त्यांनी मला असं असे, मला अजूनही आठवते, त्यांनी माझे असे हात घेत केले, मी त्याच्या जवळ गेलो, आम्ही दोघांनी मिठी मारली एकमेकांना, मी म्हटलं येतो मी, काय करणार आहेस? म्हटलं मला माहीत नाही, पण एक निश्चित मनात होत, माननीय बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही। पक्षाचे किती चढ उतार आले, मार्ग काढीन त्यातनं, यांनी काय पाहिलंय? मला असं वाटतं कुठेतरी मध्यंतरी ते सगळं सुरू होतं की ह्यांना सगळ्यांना सिंपती मिळाली। कसली सिंपती? 2-2.5 वर्षापूर्वीचा काळ काढून बघा, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत ना रे, लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून, तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं ना तेव्हा? निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्याला कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही, नवीन टोम काढली, आपलं ते 2.5-2.5 वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय, हे म्हणे 4 भिंतीत ठरलं आमचं, 4 भिंतीत अधिकाऱ्या बोललं, म्हणे अमित शहा आणि आमची म्हणे बैठक झाली एका खोलीमध्ये आणि तिकडे ठरलं की आम्ही 2.5-2.5 वर्षाचं आम्ही करणार, नरेंद्र मोदींची सभा झाली तिथे हे व्यासपीठावरती उपस्थित, नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार, का नाही आक्षेप घेतलात? अमित शहांच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होतात, तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार, का नाही आक्षेप घेतलात तेव्हा तुम्ही? निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगायला सांगताय की माझ्याबरोबर 2.5-2.5 वर्षाचा करार केलेला, मग अधिकाऱ्याने सांगितलं तुम्ही, लाखो लोकांची मतं वाया घालवलीत आणि त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवलीत त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये बसलात काँग्रेस आणि एनसीपी बरोबर, आता ते इथे आहेत। मला आता कित्येकदा हल्ली कळतच नाही कोण कुठच्या पक्षात आहे। मध्यंतरी मी एकदा नाट्य संमेलनाला गेलो होतो, त्या पुण्याला 5 नगरसेवक आले, मला म्हणाले जय महाराष्ट्र साहेब, म्हटलं बोला आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक, म्हटलं कोणाचे? 2 म्हणाले आम्ही शरद पवार साहेबांचे, 3 म्हणाले आम्ही अजित पवार साहेबांचे। मी तुम्हाला सांगण्याचं कारण एवढं की ह्या सगळा जो काही अख्खा गोंधळ जो उडाला 2019 नंतर, तो कशामुळे उडाला? तुमच्या महत्वाकांक्षेपाई, म्हणे राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवरती टीका केली, हो केली, मी जाहीरपणे सांगतो, सांगितलं त्याशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये, जी गोष्ट मला पटली नाही त्याला मी विरोध करतच राहणार, जी गोष्ट चांगली केली त्याला मी पाठिंबा देतच राहणार,
प्रश्नच येत नाही त्या गोष्टींचा. पण माझा विरोध हा मुद्द्यांना होता, मला काहीतरी मिळालं नाही म्हणून मी विरोध करत नव्हतो. आज आपण असं काढून बघूया, आज जे पेटलेत ना, आज उद्धव ठाकरे जे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये जे बोलतायत, जर समजा 2019 साली भारतीय जनता पक्षाने मान्य केलं असतं की 2.5 वर्ष तुमची बोलला असतात, आज जे बोलतायत तुम्ही बोलला असतात नसता बोललात, कारण पोट भरलं होतं. तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालं असतं, पण जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळालं नाही म्हणून तुम्ही आज बोलताय. राज ठाकरेंचं तसं नव्हतं, मला मुद्दे नाही पटले. मला आजही अनेक मुद्दे मला पटत नाहीत, परंतु आज अनेक गोष्टी ज्या नरेंद्र मोदींनी केलेल्या आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील. या देशामध्ये असंख्य लाखोने आज चांगले मुसलमान राहतात, या देशाला मानणारे मुसलमान राहतात, या देशावरती प्रेम करणारे मुसलमान राहतात. त्यांना असले कुठचेही दंगे बिंगे वगैरे असल्या कुठच्याही गोष्टी नको असतात. पण त्यात अनेक अशा मुठभर काही वाह्या दावलादी पण आहेत. आज ही सगळी माणसं, जे काल झालं ना पुण्यामध्ये फतवे काढले गेले ना की काँग्रेसला, त्याच्यानंतर त्या काय उभाटा सेनेला, त्यांना फतवे काढले की ह्यांना मतदान करावं, मुसलमानांनी मतदान करावं. का? कारण गेल्या 10 वर्षामध्ये वाह्यातपणा करायला, डोकं वर काढायला मिळालं नाही. तळमळतात, आतून तडफडत आहेत की जर डोकं वर काढलं आणि चेचलं तर. आणि त्याच्यासाठी म्हणून ह्यांचे हे सगळे पाठिंबे सगळे सुरू आहेत ह्यांना देण्याचे. या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. आज माझी श्रीकांत शिंदे, नरेश बसके, मला तुम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना मला सांगणं आहे, हे फक्त मी तुमच्यासाठी आणलंय. कदाचित तुम्ही मागच्या माझ्या सभेच्या वेळेला विसरला असाल, म्हणून मी तुम्हाला परत सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी म्हणून मी फक्त तुम्हाला आणलंय. हे मी तुम्हाला जे दाखवतोय हे फक्त एका मुंबऱ्यातलंय. मी महाराष्ट्राचं बोलत असतो नाही, ठाणे जिल्ह्याबद्दल बोलत नाही, महाराष्ट्र बोलत नाही की देश बोलत नाही, फक्त मुंबऱ्याबद्दल ही गोष्ट तुम्हाला सांगतोय. मुंब्रा परिसरात सिमी आतंकवादी संघटनेच्या 6 हस्तकांना अटक. 20 डिसेंबर 2001 रोजी संसद हल्ल्याप्रकरणी अबू अजमा याच्या मुंबऱ्यातून अटक. संसदेमध्ये जो हल्ला झाला होता त्याचा जो गुन्हेगार सापडला तो या मुंबऱ्यात सापडला. 16 मार्च 2002 हिजबुल मुजाहिद्दीनच्या 4 अतिरेक्यांना अटक. 23 जानेवारी 2004 नेत्याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी एका अतिरेक्याला मुंबऱ्यातून अटक. गुजरात पोलीस चकमकीत ठार झालेल्या इशरत जहां शेख ही पण मुंबऱ्यात राहत होती. 2016 आयसिसच्या मुजबीर शेख हा मुंबऱ्यात अमृतनगर येथे राहत होता. 17 एप्रिल 2003 रोजी लष्करे तोयबाच्या 2 अतिरेक्यांना अटक. 16 मे 2003 मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणी मोहम्मद नमोउद्दीन या व्यावसायिकाला अटक. देशद्रोही कारवायांसाठी आत्ताच्या काळात झालेल्या अटका. 22 सप्टेंबर मुंबऱ्यातून देशविघातक कारवायांसाठी 4 पॉप्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांना अटक. 2017 एटीएसने याच मुंबऱ्यातून 4 जणांना देशविघातक कारवायांसाठी अटक केली आहे. 29 ऑक्टोबर 2023 पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी मुंबऱ्यात निदर्शने झाली. कुठे पॅलेस्टाईन, कुठे मुंबरा? 2017 मुंबऱ्यात शामशाद शेख नावाच्या आयसिसशी संबंध असल्यावरून अटक झाली. त्यावेळेला सामनामधून अग्रलेखात मुंबरा हे कसं दहशतवादाचं स्थान बनत आहे यावर अग्रलेख पण लिहिला होता. आता नाही बोलणार. ऑगस्ट 2017 मुंबरा कौसातून एटीएसने मोठ्या प्रमाणावरती स्फोटकं हस्तगत केली, ज्यात 15 किलो अमोनियम नायट्राईट आणि 9 डिटोनेटर्स हे पण सापडले. ऑक्टोबर 2023 मुंबऱ्यातून लष्करे तोयबा आणि आयएसआयशी संबंध असल्याच्या आरोपावरून मुंबऱ्यातून काही तरुणांना अटक केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या 2014 एक अहवाल आहे टाटा इन्स्टिट्यूट, ज्यात मुंबऱ्यातील वाढती गुन्हेगारांनी मुस्लिम गेटो करून
कसे राहत आहेत यावर चिंता व्यक्त केली आहे. या अहवालातील मुद्दे ड्रग्ज आणि देशविघातक कारवायांमध्ये गुंतलेल्यांमध्ये इथे महिला मुली यांचं रोजचं आयुष्य धोक्यात आहे. हे सगळं तू आपल्या आजूबाजूला चालू आहे. मी लांबची गोष्ट सांगत नाही तुम्हाला. आज माझ्यासमोर इथे इतक्या माता भगिनी समोर बसलेल्या आहेत. कोण तुमची रिक्षा चालवतंय, कोण तुमच्या गाड्या चालवतंय, कोणाबरोबर बसताय, कोण तुमच्या बाजूने चाललेला आहे, काही सुरक्षेचा विषयच नाही. आणि सगळ्या अशा परिस्थितीमध्ये जर समजा गेल्या 10 वर्षांमध्ये एक गोष्ट जर समजा असेल की जर समजा त्यांना वाटत असेल की नाही आपण जास्ती डोकं वर काढलं तर आपण चेचले जाऊ, हे चेचले जाऊ नये म्हणून आपण काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे. हे काय प्रकारचं षडयंत्र सुरू आहे ना, ही गोष्ट पाहणं तितकीच महत्वाची आहे. माझ्या आमदार खासदार नगरसेवकांना माझं सांगणं आहे, तुम्ही सतर्क असले पाहिजे, तुम्ही या लोकांकडे सतत गांभीर्याने पाहिलं पाहिजे. याच्यामध्ये कधीही चांगला मुसलमान भरडला जाणार नाही याची देखील दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी करत असताना देशविघातक ज्यावेळेला शक्ती ज्यावेळेला अशा प्रकारे ज्यावेळेला कुठे कुठे काम करत असतात त्यावेळेला आपल्या लोकप्रतिनिधींचं तिकडे लक्ष असलं पाहिजे. विकासाबरोबरच सुरक्षा हा देखील तितकाच महत्वाचा विषय आहे. तो मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या या सर्व मंडळी हे आपापले सगळे मतदारसंघ चांगल्या पद्धतीने सांभाळतील या एका अपेक्षेसाठी म्हणून मी ही आजची ही सभा घेतलेली आहे. आज मी श्रीकांत यापुढे नरेश या येणाऱ्या 20 मे रोजी जी आपली 18वी लोकसभेची निवडणूक होणार आहे तेव्हा ठाण्यामधनं श्री नरेश म्हस्के आणि कल्याणमधनं श्री श्रीकांत शिंदे याला आपण प्रचंड मताने आपण विजयी करावं. आज जे मी काही सांगितलंय त्यातला अजून पुढचा भाग हा मी त्यांच्यावर बसून बोलीन पण त्यांच्याकडनं योग्य काम होईल ही अशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आपली सभा संपेल, कृपया राष्ट्रगीतासाठी उभे राहा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ दाखवत त्यांनी प्रचंड जोरदार हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला आहे. आणि आपण बघतोय भरत शेड गोगावले, नरेश म्हस्के, या ठिकाणी श्रीकांत शिंदे, शंभुराज देसाई, प्रताप सरनाईक, राजू पाटील, अविनाश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रचंड गर्दी राज ठाकरे यांच्या सभेसाठी या ठिकाणी होती आणि प्रचंड असा जोरदार हल्लाबोल राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचा मुद्दा पुनश्च एकदा घेत या ठिकाणी हल्लाबोल केलेला आहे आणि ते देखील भाषण आपला आपणच आता आपल्या व्हायरल इंडियाच्या माध्यमातून पाहिलं. प्रचंड अशी गर्दी लांबच्या लांब जी कॅमेऱ्यामध्ये देखील सामावू शकत नाही या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली होती आणि राज ठाकरे यांचं भाषण अखेर संपन्न झालेलं आहे. यानंतरही राज ठाकरे यांची सभा मुंबई लोकसभेसाठी या ठिकाणी होणार आहे आणि हे भाषण कसं वाटलं यावरती तुमची प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावी अशी तुम्हा सर्वांना विनंती आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण जर तुम्हाला आवडलं असेल किंवा काही प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त कराव्यात अशी तुम्हा सर्वांना विनंती आहे. आणि आपण बघू शकतोय राज ठाकरे यांची सभा अखेर संपन्न झालेली आहे. अवघ्या काही क्षणातच चंडी चंडी हे प्रक्षेपण जंडीजंडी राज ठाकरे यांची सभा जर पाहिली नसेल तर अवघ्या काही क्षणातच ही सभा व्हायरल इंडियाच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत या ठिकाणी काही क्षणातच या ठिकाणी पोहोचणार आहे आणि ही सभा पाहण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद. भेटूयात पुन्हा एकदा, तोपर्यंत पाहत रहा व्हायरल इंडिया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.